ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुधा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिल्लीकडून बँगलोर येथे एक कंटेनर सुगंधित गुटखा तंबाखू घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिसांना मिळाली आहे। यावरून पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवधरी घाटामध्ये पोलिसांनी सापळा रचून सदर कंटेनर अडवले असता सदर कंटेनरमध्ये पंचासक्षम पाहणी केली। त्यामध्ये सुगंधित तंबाखू गुटखा, पान मसाला, गणेश तंबाखू डबल ब्लॅक गुटखा असा एकूण 39,06,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून कंटेनर क्रमांक NL01AE6644 अशोक लेलँड कंपनीचा, याची किंमत अंदाजे 36 लाख रुपये असा एकूण 75,06,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। यावरून पोलीस स्टेशन वडकी येथे गुन्हा दाखल झाला असून आरोपीवर अटकेची कारवाई सुरू आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात, अप्पर पोलीस अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई पथक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, पोलीस हवालदार विनोद नागरगोजे, पोलीस नाईक विलास जाधव, सचिन नेवारे, अविनाश चिक्राम, विजय बसेशंकर, अमलदार अरविंद चव्हाण, शंकर जुमनाके, आकाश कुदुसे, विकेश ध्यावर्तीवार यांनी केली असून सदर बाबत फ्रूट अँड ड्रग्सचे अधिकारी घनश्याम दंदे यांना माहिती दिली असून पोलीस स्टेशन वडकी येथे आरोपीवर कारवाई सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।